मुंबई ही स्वप्नांची नगरी। आल्यानंतर मुंबई दर्शन घेतल्याशिवाय कोणताही व्यक्ती जात नाही। वर्षानुवर्षे जी आहे घडवण्याची संधी जी आहे मुंबई मधील ओपन डबल डेकर बस ही देत असते। आणि ही ओपन डबल डेकर बस आता बंद होणार आहे। काही गोष्टीला आपण जीव लावतो ना, तर त्या ज्यावेळेस आपल्या हातातून निघून जातं त्यावेळेस दुःखच होतो। मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे आणि या मुंबईमध्ये अनेक जण हे मुंबई बाहेरील जे आहे अनेक उपनगरातून येत असतात, दूरदूरहून या मुंबईच्या स्वप्ननगरीमध्ये येत असतात। मात्र इथे आल्यानंतर मुंबई दर्शन घेतल्याशिवाय कोणताही व्यक्ती जात नाही आणि हेच मुंबई दर्शन आपल्याला वर्षानुवर्षे जे आहे घडवण्याची संधी जी आहे मुंबईमधील ओपन डबल डेकर बस ही देत असते। आणि आज आपण याच ओपन डबल डेकर बसमध्ये आहोत। मात्र एक अतिशय जी आहे नाराजीची किंवा दुःखद बातमी असं आपण म्हणू शकतो की ही ओपन डबल डेकर बस आता बंद होणार आहे। मात्र घाबरून जाऊ नका, या ओपन डबल डेकर बसच्या जागी आता AC ओपन डबल डेकर बस नवीन तयार करण्यात येणार आहे। आणि आज आपण जी ही शेवटची बस आहे मुंबईचं दर्शन घडवणारी त्याच्यातून आपण प्रवास करतो आहे। आणि तुम्ही पाहताय मरीन ड्राईव्हचा हा सुंदर नजारा या ठिकाणी दिसतो आहे। आता ही बस सुटलेली आहे, शेवटची ही बस आहे आणि यानंतर नव्या बस या प्रवाशांसाठी मुंबईकरांसाठी जे आहे मुंबई दर्शन घडवण्यासाठी त्यांच्या सेवेसाठी येणार आहेत। आपण हा शेवटचा प्रवास आता करूया। माझं नाव दादासाहेब महादेव भोसले। या बसमध्ये आज या बेस्ट बसचा आज शेवटचा दिवस आहे आणि ही पर्यटन बस जी आहे ती आज बेस्ट उपक्रमामधून उद्यापासून निवृत्त होत आहे। त्याचंच जास्त दुःख होत आहे, अप्रतिम आनंद आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहेत ते आमच्यापर्यंत पोचवतात की अशी सेवा पूर्ण जगामध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही, अशी सेवा बेस्ट प्रशासनातर्फे इथल्या प्रवाशांना दिली जाते। दुःख एवढाच होतो की या गाडीचं आज शेवटचा दिवस आहे आणि ती आनंद याचा असा होतो की मला शेवटच्या दिवशी ही बस चालवायला मिळाली याचा भरपूर आनंद पण होतो। नक्कीच, तुम्ही आता म्हणाला बदल हा गरजेचा आहे, नवीन आता इलेक्ट्रिक बस पण येत आहेत, AC बस येत आहेत। मात्र एक भावना जुळलेल्या असतात की AC ही बस आहे तुम्ही एवढे वर्ष चालवत असणार, तर आता शेवटचा आज प्रवास होता, फक्त भावना तुमच्या काय वाटतात त्या सांगा। की बदल तुम्ही म्हणाला आवश्यक आहात, मात्र वर्षानुवर्षे एकच बस असते ती चालवायची, प्रवासी असतात अनेक मुंबईकर आहेत, मुंबई दर्शन तुम्ही घडवत असता त्यांना कसं असतं मॅडम? काही गोष्टीला आपण जीव लावतो ना, तर त्या ज्यावेळेस आपल्या हातातून निघून जातं त्यावेळेस दुःखच होतो, आनंद होत नाही। हे आपल्यांना पण माहिती आहे, आपल्या काही ज्या गोष्टीवर आपण वस्तूवर जीव लावलाय ती वस्तू जर आज आपल्याला नाही दिसत असेल ना, तर त्याच्यावर आपल्याला दुःखच होणार। आता तुम्ही ऐकलंच असेल की बदल हा महत्त्वाचा असतो, मग तो सामाजिक जीवनात असेल किंवा ही बस आहे ती आता वातानुकूलित होती आहे। मात्र आपण जर पाहिलं की जी ही बस आहे यामध्ये वर्षानुवर्षे अनेक मुंबईकर किंवा मुंबईच्या बाहेरील उपनगरातून येणारे जे अनेक प्रवासी आहे मुंबई दर्शन घेण्यासाठी स्पेशली येत असतात आणि त्यांना हे मुंबई दर्शन ही ओपन डबल डेकर बस ही घडवत असते। आणि मात्र यानंतर आता या बसचा शेवटचा दिवस आहे, तो आनंद जो आहे प्रवासी पुन्हा एकदा लुटू शकतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की गेल्या अनेक वर्षांपासून ही मुंबईची जी आहे डबल डेकर बस सेवा, ओपन डबल डेकर बस सेवा जी आहे प्रवाशांना मुंबई बाहेरून आलेल्या अनेक लोकांना मुंबई दर्शन घडवत होती, त्यांना याच्या माध्यमातून जे आहे मुंबईच्या ज्या वेगवेगळ्या छटा आहेत त्या पाहण्याची संधी मिळत होती। मात्र अखेर ही बस आता निवृत्त होते, मात्र नवीन बस तोच आनंद प्रवाशांना देऊ शकेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। कॅमेरामॅन संदीप रणतीसेसह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई।